नमस्ते. महाजलाशयातील झरे फुटून किंवा उघडून पृथ्वीवर पूर आला असेल हे म्हणणे खोटे ठरते हे यामागील व्हिडिओतून आपण स्पष्ट केले आहे. नोहाच्या काळातील जलप्रलय हा जागतिक नव्हता हे सांगणारे 20 पेक्षा अधिक पुरावे आहेत, पण येथे आपण उदाहरण दाखल केवळ 4 वैज्ञानिक पुरावे पाहणार आहोत. साधारणतः 500 दशलक्ष वर्षांपूर्वीचे पावसाच्या थेंबांचे ठसे असलेले खडकांचे जीवाश्म. 359 दशलक्ष वर्षांपूर्वीचा कार्बोनिफेरस किंवा मिसिसिपियन काळातील खडकाचा फोटो आपण स्क्रीनवर पाहू शकता. असे खडक जसे ग्रँड कॅनियनमध्ये सापडतात तसेच जगात वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात. नोहाच्या काळातील जलप्रलयामुळे ते जर वर्षभर पाण्याखाली होते आणि पुरामुळे वाहत आले तर त्यावर पावसाचे ठसे कसे? दुसरा मुद्दा, खनिज मिठाच्या, ज्याला आपण सैंधव किंवा काळे मीठ म्हणतो, त्यांच्या लाद्या 5 पैकी 4 खंडातील समुद्रकिनाऱ्यांवर आढळतात. त्यातील काही लाद्या 3000 फुटांपेक्षाही जाड आहेत. वेगवेगळ्या भूगर्भशास्त्रीय काळातील या लवणस्तंभाच्या लाद्या नोहाच्या 1 वर्ष काळातील जलप्रलयामुळे वाहून तुटून वितळून का बरं गेल्या नसतील? किन वोल्गमथ यांच्या सौजन्याने ब्राझील समुद्रकिनाऱ्यावरील लेट क्रिटॅशियस सेंटोरियन सॉल्ट डिपॉझिट्सचा फोटो आपण स्क्रीनवर पाहू शकता. दुसरे उदाहरण म्हणजे अमेरिकेतील मिशिगन राज्यातील 400 फुटांपेक्षा जास्त सैंधव किंवा काळ्या मिठाच्या लाद्या सिलुरियन सॅलिना सॉल्ट डिपॉझिटमध्ये सापडतात. त्याचाही नकाशा आपण स्क्रीनवर पाहू शकता. तिसरा मुद्दा, त्यामधील मुद्दा 1, या आकृतीत ज्या जिप्समच्या लाद्यांभोवती शेल रेड बेड्सची किनार दिसते त्यात अतिशय बारीक काळे मॅग्नेटाईडचे म्हणजे आयन ऑक्साईडचे मातीबरोबर वाहून आलेले कण दिसतात ज्यांना हेमटाईड म्हणतात. हवेतील ऑक्सिजनबरोबर त्यातील लोहाचा संयोग होऊन त्याला लाल रंग प्राप्त झाला आहे. जर ते नोहाच्या जलप्रलयामुळे वर्षभर पाण्याखाली राहिले असते तर असे घडले असते का? निश्चितच नाही. यातील दुसरा मुद्दा, EAH व्हिडिओमधील किंवा पृथ्वी केवळ 6000 वर्षे तरुण आहे असे सांगणारे शास्त्रज्ञ जेव्हा रिफ्ट झोनमधील कारंजांमधून बाहेर पडलेल्या गरम पाण्याने या लवणस्तंभ लाद्या तयार झाल्यात असे सांगतात तेव्हा तर ही अधिकच अशक्य प्राय गोष्ट होते, कारण खाऱ्या पाण्यात क्लोरीन आयनमुळे मिठाचे तुकडे पडतील किंवा त्यांचे विघटन होईल. इतक्या मोठ्या लाद्यांचे थर जमा होणे केवळ अशक्य झाले असते. यातील तिसरा मुद्दा, उत्पत्ती 7:12 ते 8:16 नुसार पुराच्या उत्तरार्धात म्हणजे शेवटच्या काळात बाष्पीभवन प्रक्रियेने जर जमीन सुकली असे असेल तर वर दिलेले पुरावे हे पूर उधाणावर असताना मध्येच घडलेले दिसतात, हे कसे काय शक्य आहे? मुद्दा तिसरा, क्रिटॅशियस बेले फॉर्च शेल किंवा ग्रँड कॅनियन असू देत, जगातील कोणत्याही शेल गाळाच्या खडकामध्ये पुराबरोबर 1000 मैल दूर वाहून आणलेले चिकणमातीचे बारीक कण आढळतातच. क्रिटॅशियस बेले फॉर्ज शेलमध्ये तर चिकणमाती आणि ज्वालामुखीच्या राखेचे एकाडेक थर आढळतात. 1000 मैल दूर वाहून आलेल्या पुराच्या गढूळ पाण्यात चिकणमाती आणि ज्वालामुखीची राख एकत्र न होता अशी शिस्तबद्ध पद्धतीने कशी काय वाहून आली असेल बरे? दुसरा मुद्दा, पाण्याच्या स्तंभात चिकणमातीच्या कणांचा 1 इंच जाडीचा थर तळाशी स्थिर होण्यासाठी 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लागतो, म्हणजे निदान 1 महिना तरी चिकणमातीयुक्त गढूळपुराचे पाणी हे 6 महिने वाहत होते. ते निवळण्यासाठी नोहाच्या प्रलयानंतर गाळ सुकण्यासाठीचा कालावधी पाहता आणि कॉलोरॅडो येथील लेट
क्रिटॅशियस मँकॉस शेलची 3000 फूट किंवा जास्तीची जाडी पाहता हे गणित काही जुळत नाही. चौथा मुद्दा, ग्रँड कॅनियनमधील परमियन कोकोनिनो वालुकामय खडकात आणि ॲरिझोना व उथामधील ज्युरॅसिक नावजो वालुकामय खडकात वाळवंटातील वाळू सापडते, पण नोहाच्या काळातील भरपुरात वाळवंट तर नाही ना तयार होणार. या सर्व मुद्द्यांवरून उद्याचे तरुण आणि आजची बालके यांची छद्मविज्ञानाच्या मार्गाने बायबलमधील वचनांच्या साह्याने 21व्या शतकात जी दिशाभूल केली जात आहे त्यापासून वाचण्यासाठी या व्यतिरिक्त इतर अनेक मुद्दे वैज्ञानिक तर्कशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत, मात्र पुढील भागामध्ये. एकही भाग आपण यातला चुकवू नये म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.